गुड इवनिंग एवरीवन, लेट मी नो वेदर माय वॉइस इज क्लियर और नॉट, एंड एवरीवन मार्क योर अटेंडेंस इन चैट बॉक्स। सब लोग अटेंडेंस मार्क कीजिए चैट बॉक्स में। सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? ओके सब लोग अपना ज्योग्राफी का टेक्स्ट बुक ओपन कीजिए। सही नहीं, ज्योग्राफी का टेक्स्ट बुक ओपन कराया है। अटेंडेंस सही नहीं मार्क करा फटाफट। ओके तो यानी अटेंडेंस मार्क के लिए मैं स्क्रीन शेयर करते, मतलब संगत स्क्रीन सर्वांना विजिबल आहे। ओके तो टुडे इज आवर ज्योग्राफी क्लासेस। ओके एंड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन, राइट? ऑलरेडी वी हैव कंप्लीटेड लेसन नंबर 8, हाउ सीजन ऑकर्स। लास्ट टाइम अपन लेसन नंबर 8 ऋतु निर्मिती पार्ट 2 भाग 2 हा जो लेसन है तो अपन कंप्लीट केला होता। त्याचे क्वेश्चन आंसर्स तुम्हाला होमवर्क मध्ये सांगितले होते मी। सगळ्यांनी कंप्लीट केलेत का होमवर्क मध्ये क्वेश्चन आंसर्स? लेसन नंबर 8 चे हाउ सीजन ऑकर्स पार्ट 2 ऋतु निर्मिती भाग 2 याचे प्रश्न उत्तर लिहिले सगळ्यांनी? ओके टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन, लेसन नंबर 9। ओके आपण आज न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत, लेसन नंबर 9 एग्रीकल्चर। लेसनचं नाव काय? ऍग्रीकल्चर। ऍग्रीकल्चर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना, कृषी। ऍग्रीकल्चर म्हणजे काय? शेती, कृषी। ओके हा वर्ड सगळ्यांनी ऐकला असेल, ऍग्रीकल्चर। तर या लेसन मध्ये आपल्याला ऍग्रीकल्चर रिलेटेड सगळं काही जे टर्म्स आहेत ते सगळं या लेसन मध्ये आपण स्टडी करणार आहोत। ओके शेती विषयक जे शेतीच्या विषयी जे काही इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ते या धड्यामध्ये आपण आज काय करणार आहोत? शिकणार आहोत त्याच्या रिलेटेड काही काय बोलतात व्यवसाय, ते आपण या लेसन मध्ये काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत। सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। ओके लेट्स स्टार्ट, आपण स्टार्ट करूया। इथे तुम्हाला एक पिक्चर दिसते, सगळ्यांना पिक्चर दिसते इथे? कॅन यू टेल, मला या पिक्चर रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारले ते तुम्हाला सांगायचे आहेत। ओके फिगर दिले, अ हाऊस इन अ विलेज, म्हणजे ग्रामीण भागातील एक घर, म्हणजे गावातलं एक घर, खेडेगावातलं एक घर त्यांनी, तिथलं त्यांचं राहणीमान, त्यांचं जीवनशैली, ओके त्यांचं लाईफस्टाईल, त्यांचं राहण्याचं जे काही आहे लिव्हिंग लिव्हिंग स्ट्रक्चर ते त्यांनी दाखवलेलं आहे, ते आपण बघूया त्याच्या रिलेटेड काय क्वेश्चन आहेत। सी द फिगर 9.1 अँड डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन। हे जे वरचं फिगर आहे ते तुम्हाला काय करायचं, नोट डाऊन बघायचं, ऑब्झर्व करायचं, त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आहे त्याचे आन्सर द्यायचे आहेत। ओके चला, तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय? व्हॉट ऑल डू यू सी इन द पिक्चर? व्हॉट ऑल डू यू सी इन द पिक्चर? तुम्हाला या चित्रात काय काय दिसत आहे ते तुम्ही सांगायचंय। चला कोण सांगणार? तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसत आहे, या फिगर मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय, कोण आन्सर करणार? ओके प्रथमेश। हॅलो मॅम। येस। एक माणूस कुऱ्हाड एक बाई मागे एक कोंबडीचं अंड घेत आहे, एक कुत्रा घराचं रक्षण करतोय, एक आजी मागे गायीचं दूध काढते, एक कोंबडी आपल्या पिल्लांसोबत खाते, एका बकऱ्याला बांधलंय आणि एका बकऱ्याला आणि तो खातो देते। हा ओके व्हेरी गुड। अजून कोण सांगणार? अजून कोण सांगेल?
ओके तेजल. यस टीचर. काय दिसते तुला या चित्रामध्ये? एक माणूस शेतावर ना कुऱ्हाड घेऊन आलेला आहे. गोठ्यात म्हशी बांधलेल्या आहेत, त्यांचा आजी दूध काढते. कोंबडी पिल्लांसोबत फिरत आहे. आणि एक एक बाई आहे ना, ती म्हशीला बकरीला गवत भरवत आहे. म्हणजेच काय बघा. ओके व्हेरी गुड, माईक ऑफ करा. म्हणजेच तुम्हाला बघा काय काय दिसत चित्रामध्ये. ह्युमन्स दिसत आहेत, माणसं दिसत आहेत, मानव दिसत आहेत, माणसं दिसत आहेत, देन अॅनिमल्स दिसत आहेत, चांगले जनावर प्राणी पक्षी देत आहेत दिसत आहेत तुम्हाला, बरोबर. तुम्हाला परत अॅग्रिकल्चर म्हणजे शेत सुद्धा दिसत आहे, फार्म दिसत आहे. ओके म्हणजे काय, तुम्हाला एक विलेज विलेजचं जे लाईफस्टाईल आहे ते तुम्हाला दाखवलंय, बरोबर. ग्रामीण भागातलं जे काही जीवन आहे ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन. वाय हॅज द फॅमिली केप्ट गोट्स अँड हेन्स. बघा शेळ्या आणि कोंबड्या का पाळल्या जात असतील, कोण सांगणार? शेळ्या आणि कोंबड्या का पाळल्या जात असतील? ओमकार, चला ओमकार. यस मॅम. मॅम कुठे? शेळ्या आणि कोंबड्या का पाळल्या आहेत, का पाळल्या जात असतील? वेट मॅम वेट. ही डज ही गेट मिल्क एग्स एक्सेट्रा फ्रॉम देम. ही सेल्स हेन अँड गोट अँड टू अर्न मनी. ओके तर अजून कोण सांगणार? शेळ्या आणि कोंबड्या का पाळल्या जातात? ओके आदिती. हॅलो मॅम. येस. शेळ्या आणि कोंबड्या पाळून आपल्याला दूध, अंडी इत्यादी खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यापासून उपलब्ध होतात, त्याच्यामुळे मनुष्य शेळ्या व कोंबड्या पाळतात. येस बरोबर. बघा बिकॉज ही गेट्स मिल्क एग्स. ओके बिकॉज वी गेट मिल्क आणि एग फ्रॉम देम, राईट. आपल्याला त्यांच्यापासून दूध आणि अंडी मिळतात. ओके आणि ऑल्सो वी सेल हेन्स अँड गोट टू अर्न मनी. आपण काय करतो, कोंबड्या आणि शेळ्या विकून त्यांच्याकडून त्यांच्या मधून काय पैसे कमवतो, बरोबर. नेक्स्ट. विच इम्प्लिमेंट्स आर सीन इन द पिक्चर. चित्रामध्ये कुठली कुठली अवजारे दिसत आहेत, कोण सांगेल? दीपिका. हॅलो मॅम. येस. कुऱ्हाड आणि नांगर अशी अवजारे आपल्याला दिसत आहेत. येस कुऱ्हाड नांगर अशी अवजारे आपल्याला दिसत आहेत. ओके मीन्स आपण काय बोलू शकतो, फार्मसाठी जे हे युजफुल आहेत ते काय दिसतात आपल्याला, इम्प्लिमेंट दिसत आहेत. ओके नेक्स्ट. इन विच मेजर ऑक्युपेशन टाइप विल द ऍक्टिव्हिटी शोन हेअर बी इन्क्लुडेड. चित्रात दाखवलेल्या कृती कोणत्या व्यवसाय प्रकारात येतात? आता तुम्हाला इथे फिगरमध्ये जे तुम्ही फिगर बघितलं, चित्र बघितलं, त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं की कुठले कुठले इथे जे व्यवसाय आहेत ते होत आहेत, कुठले कुठले ऑक्युपेशन इथे असतील, कोण सांगेल? चला बाकीच्यांनी पण सांगायचंय. ओके आदिती. हॅलो. येस. या चित्रामध्ये कृषी म्हणजे शेती हा व्यवसाय दिसून येतोय. अजून अजून कोण सांगणार? प्रथमेश. प्रथमेश टर्न युअर माईक अँड टेल मी कुठले कुठले ऑक्युपेशन तुला इथे दिसत आहेत, कुठले कुठले व्यवसाय दिसत आहेत तुला चित्रात.
हेलो, आवाज येतोय माझा? ओके तेजल, यस टीचर. दुधाचा व्यवसाय, शेतीचा व्यवसाय, अंड्यांचा व्यवसाय, असे व्यवसाय दिसतात चित्रात. म्हणजे बघा, पशुपालन दिसतंय आपल्याला, प्राणी पाळले आहेत ना त्यांनी, म्हणजे पशुपालन दिसतंय, बरोबर. परत शेती, ओके शेती दिसतंय आपल्याला, ओके. नेक्स्ट, हु कुड बी द ओनर ऑफ द हाऊस, चित्रातील घर कोणाचं असेल? हु कुड बी द ओनर ऑफ द हाऊस, या चित्रामध्ये जे घर आहे ते कोणाचं असेल? ओमकार, मॅम फार्मर, फार्मर. यस, फार्मर, शेतकऱ्याचं असेल, राईट. जी शेती, शेतीच्या बाजूला घर आहे, म्हणजे जी शेती ज्याची आहे त्याचं घर असणार आहे, बरोबर. इथे जे फार्म आहे, तो फार्म ज्याचं आहे त्याचं हे हाऊस असणार आहे, बरोबर. नियर द फार्म त्यांनी हाऊस काय केलं की बांधलं असेल, ओके. नेक्स्ट, विच प्रोडक्ट शोन इन द अबाव पिक्चर डू यू यूज डेली? तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वरील पैकी कोणते उत्पादने वापरता? याच्यातलं तुम्ही काय काय, म्हणजे तुम्हाला जे चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, ते तुम्ही रोजच्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू वापरता, कोण सांगेल? दीपिका, दूध, अंडी, धनधान्य. यस, क्रॉप, ओके, मिल्क, एग, ओके, क्रॉप, या तुम्ही गोष्टी रोजच्या जीवनामध्ये यूज करता. कळालं सगळ्यांना क्वेश्चन आन्सर? क्वेश्चनचे आन्सर कळाले का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. त्याच्याच तुम्हाला त्याच आन्सरचे सगळे, त्याच क्वेश्चनचे सगळे आन्सर तुम्हाला खाली एक्सप्लेन केलेलं सुद्धा आहे, ओके. ते बघूया आपण आता, जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, जरा सिस्टमॅटिक आन्सर त्यांनी दिलेला आहे. जसं तुम्ही आन्सर दिलेलं आहे, पण ते त्यांनी नीट सिस्टमॅटिक दिले. बघा, इन द पिक्चर शोन अबाव वी सी अ स्टँडिंग क्रॉप, अ प्लक शेअर एक्सेट्रा. फ्रॉम दिस इट बिकम्स ऑबियस दॅट दिस इज अ फार्मर हाऊस, ओके. बघा काय सांगते, वरील चित्रात शेतातील पिके तसेच घराजवळील नांगराचा फाळ. प्लक शेअर म्हणजे काय? नांगर, आपलं जे नांगरणी करण्याचं, हे बघा इथे दिसतं सगळ्यांना, ओके. ते वरील चित्रामध्ये दिसत आहे, ओके. आणि त्या चित्रावरून आपल्याला असं समजतं की हे शेतकऱ्याचं घर आहे, ओके. अ फार्मर कीप्स हेन, शीप, गोट अँड कॅटल, दे आर ऑल्सो सीन इन द पिक्चर. आणि हे सुद्धा सहज कळते की शेतकऱ्यांनी शेळ्या, गाई, म्हशी काय केलेल्या, शेतकरी शेळ्या, गाई, म्हशी, कोंबड्या पाळतोय, ओके. ते सुद्धा या चित्रात देख, त्या गोष्टी देखील सुद्धा या चित्रात दिसत आहे. ही गेट्स मिल्क, एग्स, एक्सेट्रा फ्रॉम देम. ही सेल्स हेन्स गोड्स टू अर्न मनी. आणि यातून त्याला दूध, अंडी अशी उत्पादने मिळत आहेत. आणि कोंबड्या, शेळ्या विकून तो काय करतो, पैसा कमवतोय. ही डज ऑल दिस फॉर हिज सबस्टेन्स. ते सगळं तो आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाह, म्हणजे स्वतःच्या उदरनिर्वाह म्हणजे का, स्वतःच्या पोटापाण्यासाठी करतोय तो, बरोबर. ऑल दिस ऑक्युपेशन डिपेंड्स ऑन द नॅचरल फॅक्टर्स. ऑल दिस फॉल अंडर ऍग्रीकल्चर. दिस ऑक्युपेशन्स आर सप्लिमेंटरी टू द कल्टिवेशन ऑफ क्रॉप. काय म्हटलं, या सर्व वरच्या कृती आहेत, या सगळ्या वरच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहेत, बरोबर. या सगळ्या कृती ऍग्रीकल्चर म्हणजे कृषीच्या या व्यवसायामध्ये मोडतात, म्हणजे शेतीच्या रिलेटेडच सगळे आहेत ना इथे जे व्यवसाय चालू आहेत, ओके. आणि हे व्यवसाय शेतीला पूरक आहेत. कळालं सगळ्यांना हा पॅरा? या पॅरा कळालं का सगळ्यांना काय काय सांगितलं त्यांनी? शेतीसाठी रिलेटेड सगळे तिथे ऑक्युपेशन आहेत, म्हणजे प्राण्यांना पाळलंय आणि जे सगळं प्राणी रिलेटेड,
ओके नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी नेक्स्ट पैरा। एग्रीकल्चर हैज अ वाइड स्कोप फॉर आवर बेसिक नीड्स ऑफ ए फूड एंड क्लोथिंग वी मेक यूज ऑफ प्लांट्स एंड एनिमल्स। बघा काय सांगितलंय, कृषी व्यवसायाची जी काही व्याप्ती आहे म्हणजे शेती विषयी, शेती जे करतो आपण, शेतीचा व्यवसाय तो खूप मोठा आहे। ओके आपल्याला जे काही अन्नधान्य आहे, आपलं जे बेसिक म्हणजे आपलं जे आपलं जे काय बोलतात, आपली जी बेसिक गरज आहे, सामान्य गरज, ती अन्न आणि वस्त्र आणि निवारा। बरोबर, सगळ्यांना माहिती आहे अन्न वस्त्र निवारा बेसिक नेसेसिटी कुठल्या आहेत आपल्या, फूड शेल्टर अँड क्लोथ। ओके त्याच्यातलं फूड आणि क्लोथ हे आपल्याला प्लांट्स आणि अॅनिमल्स कडून मिळतं। बरोबर, अन्न धान्य आणि वस्त्र या गरजांसाठी आपल्याला वनस्पती आणि प्राणी यांचा उपयोग होतो। बी साइड्स द कल्टिवेशन ऑफ द डिफरंट क्रॉप्स, रिअरिंग कॅटल, शीप अँड गोट्स, मेंटेनिंग पोल्ट्री फॉर्म, कीपिंग बीज, सेरिकल्चर, हॉर्टिकल्चर, ऑर्किड्री, पिसिकल्चर, पीक फार्मिंग, इमू फार्मिंग एक्सेट्रा आर इन्क्लुडेड इन एग्रीकल्चर। बघा एग्रीकल्चर मध्ये काय काय येतं त्यांनी सांगितलंय, कल्टिवेशन ऑफ डिफरंट क्रॉप, शेतातील पिकाच्या उत्पन्नाबरोबर रिअरिंग कॅटल्स म्हणजे गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे। ओके म्हणजे पोल्ट्री सगळं, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या सगळं पाळणे। नंतर कीपिंग बीज म्हणजे काय, रेशमाचे किडे किंवा मधमाशा पाळणे। सेरिकल्चर, हॉर्टिकल्चर, ओके ऑर्किड्री, पिसिकल्चर म्हणजे ते सगळं काय झालं, फुलबाग, फळबाग। पीक फार्मिंग म्हणजे काय, वराह पालन म्हणजे जे डुक्कर वगैरे पाळतात। इमू फार्मिंग म्हणजे काय, इमू, इमू एक प्राणी आहे, इमू एक पक्षी आहे, त्याला पाळतात। ओके और हे पण आहे, सेरिकल्चर पण आहे, मत्स्यपालन, माशांची शेती सुद्धा, एका तलावामध्ये सगळे माशांचे पिल्लं म्हणजे माशांची उत्पत्ती केली जाते। माहिती आहे ना सगळ्यांना हे सगळं शेतीच्या रिलेटेड सगळे व्यवसाय आहेत। ओके कळलं सगळ्यांना इथपर्यंत? एकदम इझी लेसन आहे, सगळ्यांना सगळं बेसिक आहे याच्यामध्ये। बघा नेक्स्ट बघा काय दिलंय, इन ऍग्रिकल्चर ऑक्युपेशन रिसोर्सेस लाइक मॅन पॉवर, एनिमल्स, इम्प्लिमेंट्स एक्सेट्रा आर यूज। सगळ्यांना माहिती आहे कृषी व्यवसायामध्ये म्हणजे शेतीसारख्या व्यवसायामध्ये काय काय लागतं, मॅन पॉवर म्हणजे मनुष्यबळ महत्वाचं असतं, प्राणी महत्वाचे असतात, एनिमल्स, इम्प्लिमेंट्स म्हणजे अवजारे महत्वाचे असतात, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साधने सुद्धा वापरली जातात। ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इज इम्प्लॉइड, आता काही आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा यूज केला जातो। ओके इन ऍग्रीकल्चर कल्टिवेशन ऑफ क्रॉप इज कन्सिडर्ड टू बी द मेन अँड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन। या कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्वाचा आणि प्रमुख व्यवसाय मानला जातो। कृषी व्यवसायामध्ये शेती म्हणजे जे काही धान्य पिकवणे वगैरे हे सगळ्यात महत्वाचा आणि मेन व्यवसाय मानला जातो। कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलं? सगळ्या क्वेश्चनचे आन्सर कळले सगळ्यांना? वरती क्वेश्चन दिलेले त्याचे सिस्टमॅटिक आन्सर त्यांनी दिले। कोणाला काही डाऊट इथपर्यंत? ओके पुढे जाऊया आपण। आता नेक्स्ट बघा, तुम्हाला अजून एक पिक्चर दिलेलं आहे। काय दिलंय पिक्चर? ट्रेडिशनल अँड मॉडर्न ऍग्रीकल्चर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, आधुनिक पद्धत, पारंपरिक आणि आधुनिक पद्धत आहे शेतीच्या। ओके आधी लोक कशा प्रकारे म्हणजे शेतीसाठी कशी शेती करायचे, पारंपरिक पद्धती म्हणजे जुन्या पद्धतीच्या म्हणजे त्याच्यासाठी काय काय करायचे, आणि आता आधुनिक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी यूज करतात ना, काय काय टेक्नॉलॉजी यूज करतात ते त्यांनी दाखवलंय। बघा आधीचे, बघा इथे हातानी पिके काय करायचे, कापायचे, म्हणजे जर शेतीमध्ये काही काय बोलतात गवत वगैरे वाढलं असेल तर हातानेच ते करायचे, पण आता सध्या मशीन सुद्धा आलेल्या आहेत, टेक्नॉलॉजी सुद्धा खूप झालेल्या आहेत। पहिले शेत नांगरायला वगैरे, बघा सगळं सांगितलंय आपण, बघूया पुढे।
ऑब्जर्व द पिक्चर्स गिवन बी अबाउ, व्हाट डिफरेंसेस डू यू ऑब्जर्व थ्रू दिस पिक्चर. ओके, बघा त्यांनी सांगितले वरचं चित्राचं निरीक्षण करा आणि त्या चित्रामध्ये कुठले बदल तुम्हाला दिसतायत याबाबत चर्चा करायला सांगितलंय. नेक्स्ट काय झालं, व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस इन ट्रेडिशनल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, पारंपरिक कृषी पद्धत ओके आणि आधुनिक कृषी पद्धत या तंत्रामध्ये काय फरक आहे, त्याला कोण सांगणार मला? आधुनिक आणि पारंपरिक जर कृषी व्यवसाय मध्ये कुठला डिफरन्स आहे, कुठला फरक आहे आधुनिक आणि पारंपरिक मध्ये, कोण सांगेल? चला कोण सांगेल आधुनिक आणि पारंपरिक मध्ये कुठले आहेत, ट्रेडिशनल आणि मॉडर्न म्हणजे आधीच्या जुन्या पद्धतीमध्ये आणि आत्ताच्या नवीन पद्धतीमध्ये काय काय तुम्हाला दिसून येत आहेत? यांनी पिक्चर बघा, पिक्चर वरून तुम्हाला सांगता येईल. ओके प्रथमेश. हॅलो मॅम, येस पारंपरिक पद्धतीमध्ये सगळी कामं उशिरा व्हायची आणि आधुनिक पद्धतीमध्ये सगळी कामं लवकर होतात. ओके, अजून कोण सांगते? ओके तेजल. पारंपरिक पद्धती होत्या त्या खूप जास्त कठीण पण होत्या आणि त्या हाताशी कराव्या लागत, आणि आताच्या मॉडर्न आणि आधुनिक आधुनिक पद्धती आहेत त्यांना आता 1 मिनिटात होतात त्या मशीनवर. ओके, अजून दीपिका टेल मी डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल अँड मॉडर्न ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज. हॅलो मॅम, येस पूर्वीच्या काळी ज्या शेतीच्या पद्धती होत्या त्या त्यांच्यासाठी वेळ खूप लागायचा, त्या कठीण होत्या आणि त्या हाताने कराव्या लागायच्या, आणि आताच्या मॉडर्न युगात मशीन्स आल्यात, ट्रक्स यांसारखे माध्यम आले ज्याच्यामुळे शेती आणि शेतीची विक्री लगेच होऊ शकते. म्हणजेच बघा काय की आधी ज्या पारंपरिक पद्धती होत्या त्याच्यासाठी खूप वेळ जायचा, वेळेसोबत मनुष्यबळ जास्त यूज व्हायचं, मनुष्यबळाचा जास्त उपयोग केला जायचा, म्हणजे मनुष्य माणसं जास्त काम करायचे ना, त्यांचं जे शक्ती आहे त्यांचं पॉवर मॅन पॉवर जास्त यूज व्हायचं, राईट. आणि म्हणजे तसं पिके घेण्यामध्ये आणि पिके बाजारात मध्ये विक्री करण्यामध्ये खूप टाइम जायचा. ओके, तसंच आता मॉडर्न मध्ये काय झालंय, मॅन पॉवर थोडं कमी झालंय, मानवाची शक्ती थोडी कमी वापरली जाते आणि नॅनो जे टेक्नॉलॉजी आहे, डिव्हाइसेस टेक्निक यूज केल्या जातात, राईट. त्यामुळे लवकर पीक येते आणि लवकर पिकांची सेलिंग सुद्धा विक्री सुद्धा होते. कळालं सगळ्यांना? तर हा डिफरन्स आलाय, वेळ वाचलाय, मॅन पॉवर वाचलाय आणि सेल्स जास्त झालाय. ओके, आपल्याला प्रॉफिट जास्त होतोय, नफा जास्त होतोय. ओके चला पुढे जाऊया, कळालं सगळ्यांना? त्याच्यात तुम्हाला जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन सुद्धा दिलंय, ते आपण बघूया. जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन भौगोलिक स्पष्टीकरण. इन द अबाव पिक्चर्स वी सी द चेंजेस इन ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. इन द पास्ट प्रिमिटिव्ह मॅन हॅड टू वांडर इन द फॉरेस्ट टू सस्टेन हिमसेल ऑन द कलेक्टेड फॉरेस्ट प्रोड्यूस. बघा काय सांगितलंय, वरील चित्राचं निरीक्षण केल्यावर कृषी व्यवसायात कालानुरूप बदल झालेले तुम्हाला दिसून येत आहेत, बरोबर. पूर्वी माणसाला म्हणजे आदी मानवाला जंगलात भटकावे लागत असे, ओके, आणि त्यातून मिळवलेल्या उत्पादनातून तो आपला काय करायचा, उदरनिर्वाह म्हणजे स्वतःचं पोट भरायचं. लेटर ही लर्न द आर्ट ऑफ कल्टिवेशन अँड स्टार्टेड गेटिंग ग्रेटर प्रोडक्शन फ्रॉम दी लँड. मग नंतर त्याला कळालं की शेतीची कल्पना त्याला आली, शेतीची कल्पना त्याला सुचल्यामुळे शेतीतून तो जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले आणि त्यातून काय झालंय, त्यातून वर्षभरासाठीच्या अन्नधान्याची जी काही तरतूद होती ती मानव करू लागला, म्हणजे जी काही म्हणजे वर्षभर त्याला अन्नासाठी भटका लागायचा ते त्याचं कमी झालं. ओके, थ्रू दिस ही कुड प्रोव्हाइड फॉर अ होल इयर नीड फॉर फूड ग्रेन.
ही ऑल्सो स्टार्टेड ऑब्टेनिंग अ नंबर ऑफ प्रोडक्ट थ्रू फ्लोरिकल्चर हॉर्टिकल्चर क्लचर कल्चर रियरिंग एनिमल्स पिस्सिकल्चर एक्सेट्रा एबेंडोइनिंग नोमैडिक लाइफ ही अंडरटूक डिफरंट ऑक्युपेशन रिलेटेड टू एग्रीकल्चर ऐट द सेम प्लेस. बघा काय सांगितलंय, मग तो शेतातील पिकाबरोबरच मानव काय करायला लागला, पशुपालन करायला लागला, मत्स्यपालन म्हणजे मासांचं पालन करायला लागला, मधमाशी पालन करायला लागला, फुलं शेती करू लागला आणि फळ शेती करू लागला आणि याद्वारे उत्पादन तू घेऊ लागला. ओके, आणि पूर्वीचे जे काही भटके जीवन होते तो सोडून तो एका ठिकाणी बरोबर शेतीच्या साईडला तो राहू लागला आणि शेतीच्या रिलेटेड शेतीला आवश्यक असणारे तो व्यवसाय करू लागला. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? फर्स्ट पॅरा कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरा कळाला सगळ्यांना? आधी मानवाला जो काही पोट म्हणजे त्याला काही अन्न वगैरे पाहिजे असेल तर तो त्याच्यासाठी जंगलात भटकायचा. ओके, मग नंतर त्याला कळालं की शेती करू कशी करता येते हे त्याला सुचलं, मग तो शेती करायला लागला. ओके, मग त्याच्यासोबत त्यांनी कुठल्या कुठल्या शेती केल्या, काय काय केलं त्यांनी कृषी व्यवसायामध्ये? पशुपालन केलं, मत्स्यपालन केलं, मधमाशी पालन केलं, फूल पालन, फूल शेती केली, फळ शेती केली. ओके, आणि अशा प्रकारे तो शेतीच्या साईडलाच राहायला लागला. आता तो भटकायचं सोडून दिलं त्यांनी, तो शेतीच्या साईडलाच राहायला लागला आणि विविध व्यवसाय शेतीला पाहिजे तसे व्यवसाय करायला लागला. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट. नाव लेट अस गेट इंट्रोड्यूस टू द डिफरंट ऑक्युपेशन दॅट कम अंडर द स्कोप ऑफ ऍग्रीकल्चर. बघा वरील चित्रात आपण आता कृषीत घडून आलेले विविध बदल पाहिले आणि आता आपण काय करायचं त्या व्यवसायांची ओळख करून घ्यायची. एक एक व्यवसाय सगळ्या ऑक्युपेशनची एक एक तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. वी यूज द प्रोडक्ट ऑफ दिस ऑक्युपेशन इन अवर एव्हरी डे लाईफ अँड दिस ट्रेडिशनल ऑक्युपेशन आर अलाइड ऍक्टिव्हिटीज इन ऍग्रीकल्चर. बघा काय सांगितलं, या व्यवसायातील विविध उत्पादने आपण रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो आणि या व्यवसायापैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून सुद्धा ओळखले जाते. ओके, कळलं सगळ्यांना? हे जे व्यवसाय आहेत वरचे त्याच्यातले जे काही व्यवसाय ते पारंपरिक शेती म्हणजे पूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाते. ओके, तर आपण एक एक काय करणार आहोत आता? एक एक ऑक्युपेशन आपण बघणार आहोत. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. बघा फर्स्ट बघा काय दिलंय ते, ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय? पशुपालन. काय पशुपालन? ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुपालन. रिअरिंग डिफरंट ॲनिमल्स अँड ऑप्टेनिंग व्हेरियस प्रोडक्ट फ्रॉम देम फॉर सबसिस्टन्स इज द कोर ऑफ ॲनिमल हजबंड्री. बघा वेगवेगळ्या पशुचे पालन करून त्यापासून विविध उत्पादने घेणे म्हणजे दूध अंडी. ओके, त्यांचा विविध कामासाठी वापर करणे आणि आपला निर्वाह करणे म्हणजे आपलं पोट भरणे हा पशुपालनाचा काय असतो, मुख्य उद्देश असतो. ॲनिमल हजबंड्रीचं एक आहे रोल आहे म्हणजे मेन हे आहे त्याच. काय मेन आहे? की आपण वेगवेगळे पशु प्राणी पाळायचे आणि त्यांच्यापासून जे काय मिळणार आहे त्याचा त्याच्यावर आपलं उदरनिर्वाह करायचा. ओके, नेक्स्ट. सॉरी, नेक्स्ट बघा काय दिलंय, डेअरी फार्मिंग म्हणजे काय? डेअरी फार्मिंग म्हणजे आहे गुरे पालन. बघा काउज ऑक्सेन बफेलोज एक्सेट्रा आर रियर फॉर ऍग्रीकल्चर रिलेटेड वर्क. रिअरिंग मिल्क ॲनिमल्स अँड ॲनिमल्स विच कॅन बी इम्प्लॉय इन द फार्मिंग इज ऑल्सो अँड ऑक्युपेशन. बघा काय सांगितलं, गाय बैल म्हैस आणि रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते आणि शेतीच्या कामात वापरता येणारी आणि अजून मिल्क म्हणजे काय, दूध दुभती जनावरे पाळणे हा सुद्धा काय एक व्यवसाय म्हणजे दूध देणारे. ओके, इट इज कन्सिडर टू बी द इनसेपरेबल पार्ट. इट इज कन्सिडर टू बी अन इनसेपरेबल पार्ट ऑफ मिक्स फार्मिंग. इट हॅज बिकम क्वाईट कमर्शियल इन रिसेंट टाइम्स. बघा काय सांगितलंय, मिश्र शेतीचा तो एक भाग आहे आणि तो एक भाग असून त्याचे स्वरूप आधुनिक व्यापाराचे आहे.
याचे स्वरूप काय आधुनिक व्यापाराचे आहे. इन इंडिया इट हॅज स्टार्टेड चेंजिंग रिसेंटली. कमर्शियल डेअरी फार्मिंग इज मेनली अंडरटेकन फॉर मीट अँड मिल्क. भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदलले आहे. व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यतः दूध आणि अंडी मांस दूध आणि मांस यासाठीच केला जातो. कळलं सगळ्यांना डेअरी फार्मिंग म्हणजे काय? म्हणजे जे काऊज वगैरे आहे शेतीच्या जे रिलेटेड काम करतात त्यांना पाळायचं आणि प्लस दूध देणारे परत ज्या प्राण्यांपासून आपल्याला काही मिळतं ते पाहणं. ओके, जे काही मिळतं आपल्याला त्याच्यापासून व्यापार करू शकतो ते. कळतंय का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळतंय? ओके, पुढे जाऊया. शीप अँड गोट रिअरिंग. आता शेळी आणि मेंढी पालन. शेळी आणि मेंढ्या पाळतात ना आपण, वरती बघितलंय. बघा काय सांगितलं, दिस इज ऑल्सो ट्रेडिशनल ऑक्युपेशन. हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय दॅट इज जनरली कॅरीड आउट इन हिली ट्रॅक अँड सेमी एरिड रिजन्स विथ ड्राय क्लायमेट. आता हे जे आहे शेळी पालन मेंढी पालन हे डोंगराळ प्रदेशामध्ये निम ओसाड कोरड्या हवामानात केले जाणारे व्यवसाय आहेत. ओके, शीप्स अँड गोट सर्वाय ऑन अ शॉर्ट ग्रासेस श्रब अँड अकाकिया विच ग्रो इन रिमोट हिली रुरल एरियाज अवे फ्रॉम अर्बन सेटलमेंट. बघा काय सांगितलं त्यांनी, नांगरी वस्त्यापासून दूर ग्रामीण डोंगराळ भागातील परिसरात असलेले खुरटे गवत झुडपे बाभळी यांवर शेळ्या आणि मेंढ्या काय केल्या जातात, पोसल्या जातात. इन इंडिया इट इज मेनली अंडरटेकन फॉर मीट. शीप रिअरिंग इज कॅरीड आउट टू ऑप्टेन वूल. भारतामध्ये मांस हाच एक मुख्य उद्देश म्हणून हा व्यवसाय केला जातो. शीप पासून आपल्या भारतामध्ये ओनली मांस म्हणजे मीठ मिळेल असंच त्यांना वाटतं. आणि शीप सॉरी आणि शीप पासून काय मिळतं अजून? शीप पासून काय मिळतं? ऊल, लोकर सुद्धा, लोकरी पासून लोकरी सुद्धा मिळतं. ओके, मेंढी पासून लोकरी. ओके, नेक्स्ट पोल्ट्री. सगळ्यांना माहितीये पोल्ट्री मध्ये आपण काय करतो? हेन्स पाळतो, बरोबर, कोंबड्या. बघा सगळ्यांनी काय सांगितलं इथे, कीपिंग हेन्स अँड अदर फाउल फॉल इज अ कॉमन प्रॅक्टिस इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड. इट इज अ ट्रेडिशनल ऑक्युपेशन. टुडे इट इज कॅरीड आउट ऍज अ हाऊस होल्ड ऑक्युपेशन अँड ऑल्सो ऑन द कमर्शियल बेसिस. बघा कृषी व्यवसाय जगात सर्वत्र कोंबडी व कोंबडी या वर्गातील पक्ष्यांचे पालन अधिक प्रमाणावर आढळते. ओके, शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावर सुद्धा केला जातो. रनिंग अ पोल्ट्री ऑन अ कमर्शियल बेसिस रिक्वायर्स अ लॉट ऑफ केअर फॉर दी सायंटिफिक मेथड आर इम्प्लॉइड. इन इंडिया दिस ऑक्युपेशन इज जनरली लोकेटेड इन एरियाज क्लोज टू बिग सिटीज ॲज दे प्रोव्हाइड अ रेडी मार्केट फॉर द ऑक्युपेशन. बघा काय सांगितलंय, हा जो व्यवसाय आहे कोंबड्या पाळणे हा शेतीसाठी सुद्धा केला, घरगुती तसेच व्यापारी तत्वावर सुद्धा केला जातो. व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते, यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात. भारतात हा व्यवसाय शहराच्या जवळ मोठ्या प्रमाणावर जातो कारण व्यवसायाला शहरातून मोठ्या प्रमाणात म्हणजे बाजारपेठेतून खूप मोठी मागणी असते. ओके, आता कोंबड्या जर पाळायच्या असतात तर हे लोक शेती म्हणजे जिथे शहरच्या बाजूला गाव असेल ना त्याच गावातली लोक जास्त काय करतात, कोंबड्या पाळतात. जसं त्यांना डिमांड यायला म्हणजे रेट यायला. इन सम एरियाज रॅबिट पीग अँड इमू रिअरिंग इज ऑल्सो अंडरटेकन. काही भागामध्ये ससे पालन, इमू पालन, ओके, वराह पालन हे सुद्धा व्यवसाय केले जातात. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काय डाऊट? ओके, चला नेक्स्ट पुढे जाऊया.
बी कीपिंग, मधमाशांचं पालन कसं करायचंय बघा आता इथे. दिस ऑक्युपेशन इज अंडरटेकन टू ऑब्टेन हनी अँड वॅक्स. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मधमाशी पालन कशासाठी केलं जात असेल, मध आणि त्यांचं मेन यासारखं उत्पादन मिळण्यासाठी. ओके, बीज इन ऑर्डर टू कलेक्ट हनी होवर अराउंड द प्लांट्स दॅट बिअर फ्लावर्स. दिस प्रोमोट द प्रोसेस ऑफ पोलिनेशन. बघा काय सांगितलंय, मध गोळा करण्यासाठी मधमाशा फुलोरा आलेल्या झाडावर फिरतात आणि त्यामुळे त्यांचं काय होतं, पॉलिनेशन. ओके, पॉलिनेशन म्हणजे काय होतं बघा, काय होतं की आता ते समजा एका ते समजा एका फ्लावरवर गेले. आता एक बी आहे मधमाशी, ती एका फ्लावरवर ती गेली मधासाठी, मग तिच्या पायाला काय होणार, त्या फुलातलं जे काही थोडेसे ग्रेन्स असतील, म्हणजे थोडेसे त्यांचे काय काय बोलतात त्यांचे थोडेसे जे पार्टिकल्स असतील ते त्याच्या पायाला चिटकणार. ओके, आणि तो परत दुसऱ्या याच्यावर गेला की तिकडे त्याचे ते पार्टिकल्स तिकडे लागणार, मग त्याच्यामुळे काय होते, पॉलिनेशन. ओके, म्हणजे तसं ते फुला जो फुलांचा जो आहे काय बोलतात फुलांची शेती तशी ती वाढत जाते. ओके, ऍज अ रिझल्ट द ट्रीज बेअर लार्ज नंबर ऑफ फ्रुट्स अँड क्रॉप एल्स इन्क्रीजेस. बी कीपिंग इज अन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन विथ रिस्पेक्ट टू ऍग्रीकल्चर. ओके, त्यामुळे काय होतं, फळ फळ म्हणजे फळ फळ जास्त वाढतात. ओके, पीक जास्त उत्पादन वाढते. ओके, मधमाशीच्या पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. कळालं सगळ्यांना बी कीपिंग मधमाशांचं, कळालं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट बघूया आपण ऑक्युपेशन. फिशेस कल्चर म्हणजे फिश फार्मिंग, जे तुम्हाला सांगितले फिश फार्मिंग ते कसं करतात बघा. फार्म पाउंड पॉन्ड्स आर डग आउट फॉर दिस पर्पज. वॉटर इज स्टोर इन सच अ पॉन्ड. फिश सीड्स आर रिलीज इन द पॉन्ड अँड फॉर दिस सीड्स ऑफ फिश फ्रेश वॉटर स्पेसिस आर यूज. बघा काय झालंय, मत्स्य शेती करण्यासाठी शेततळी तयार केली जाते. ओके, तळे म्हणजे खोदले जातात शेतामध्ये, त्यात पाणी साठवतात आणि त्या तळ्यात मत्स्य बीज आणून सोडतात, म्हणजे माशांचे जे काही पिल्ले ते आणून सोडतात. त्यासाठी गोळ्या पाण्यामध्ये वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातीचा वापर केला जातो. ओके, गोळ्या पाण्यामध्ये. इन ऑर्डर टू अचीव द बेस्ट ग्रोथ ऑफ फिश सायंटिफिक मेथड्स आर इम्प्लॉइड. ओके, जर माशांचं उत्पादन जास्त होण्यासाठी काय केलं जातं, सायंटिफिक शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. फिशिंग इन ओपन सीज हॅज अ नंबर ऑफ रिस्क फॅक्टर. डिफरंट टाइप्स ऑफ फिश अँड अदर एक्वॅटिक ऑर्गॅनिझम गेट कॉट इन फिशिंग नेट. सेपरेटिंग देम बिकम्स अ मेजर टास्क. बघा काय सांगतायत, खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात, जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात, मग त्यांचं जे काही क्लासिफिकेशन आहे डिफरन्शिएट करणं ते खूप काम वाढतं. सेपरेटिंग बिकम्स ओके, ऑल ऑर्गॅनिझम डू नॉट फेच द सेम प्राइस. ऑल दिस फॅक्टर्स लीड टू रिअरिंग स्पेसिफिक टाइप ऑफ फिश स्पेसिस सेपरेटली. सर्वच माशांना एकसारखा भाव मिळत नाही, म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली. ओके, स्पेसिस कल्चर डेव्हलप आउट ऑफ दिस एफर्ट. वाम, रोहा, रावस, कोलंबी एक्सेट्रा रिअर इन फिश फार्म. बघा, मग त्यातूनच मत्स्य शेतीचा काय झाला, विकास झाला, आणि वाम, रोहू, रावस, कोळंबी इत्यादी उत्पादन मत्स्य शेतीला शेतीत घेतले जातात. कळालं सगळ्यांना मत्स्य शेतीबद्दल? कळालं का सगळ्यांना? पहिले शेतामध्ये काय करतात, ते डक म्हणजे खड्डा खड्डात करतात, मग त्याच्यामध्ये माशांचे बीज आणून टाकतात. ओके, कळत आहे ना सगळ्यांना? चला पुढे जाऊया. आता नेक्स्ट आहे सेरिकल्चर.
सेरिकल्चर म्हणजे काय, रेशमाचे जे रेशीम किडे असतात ना, त्यांचं काय केलं जातं बघा, रेशीम बनवलं जातं. सिल्क थ्रेड इज ऑब्टेन फ्रॉम द कुकून ऑफ द सिल्क मॉथ. दीज थ्रेड आर व्हेरी फाईन अँड स्ट्रॉंग. फ्रॉम दिस वन कॅन वीव सॉफ्ट सिल्क क्लोथ. बघा काय सांगितलंय, रेशीम किड्याचा जो काही कुकून असतो कोश, त्याच्यातून रेशीम धागे मिळवले जाते आणि हे धागे अत्यंत सूक्ष्म आणि चिवट असतात. ओके, त्यापासून मुलायम रेशीम वस्त्र निर्मिती होते. गेटिंग सिल्क थ्रेड फ्रॉम कुकून्स अँड मॅन्युफॅक्चरिंग सिल्क क्लोथ आर डिपेंडंट ऑक्युपेशन. दे आर नॉट इन्क्लुडेड इन ऍग्रिकल्चर. बघा काय सांगितलंय, कोशापासून धागा निर्मिती आणि धागापासून वस्त्र निर्मिती हे वेगवेगळे त्यांचे व्यवसाय आहेत. यांचा यांचा जो समावेश आहे तो कृषी उत्पादनामध्ये होत नाही. डिफरंट ऑर्गनायझेशन सप्लाय सिल्क मोथ एग टू द फार्मर्स. लीव्स ऑफ मलबेरी ट्रीज आर द मेन फूड फॉर द सिल्क वर्म. वन्स द प्लांटेड द मलबेरी ट्रीज सर्वाइव फॉर द मिनिमम 15 पीरियड ऑफ 15 इयर्स. हेन्स द एक्सपेंडिचर ऑफ प्लांटिंग द ट्रीज एव्हरी इयर इज सेव. बघा काय सांगतायत, शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जातात. तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्याचं काय मुख्य खाद्य आहे. ओके, आणि जे तुतीचे झाड कमीत कमी 15 वर्ष तरी जिवंत राहते, त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो. कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला पुढचा नेक्स्ट. नर्सरी म्हणजे रोपवाटिका. नर्सरी म्हणजे जिथे सगळे झाड वगैरे लाव. इन द लास्ट फ्यू इयर्स द एरिया अंडर फ्लोरिकल्चर कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट अँड हॉर्टिकल्चर हॅज इन्क्रीज. दिस प्लांटेशन रिक्वायर अ हाय स्टँडर्ड ऑफ सिडलिंग कटिंग बल्ब अँड सीड्स. दिस हॅज लीड टू डेव्हलपमेंट ऑफ नर्सरी अँड नर्सरी गिव्ह द गुड रिटर्न. बघा काय सांगितलंय, गेल्या काही वर्षात फुलं उत्पादन, औषधी आणि सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्ष शेती असे शेतीशी निगडीत परंतु वेगवेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखाली क्षेत्र वाढत आहे. या प्रकारच्या उत्पादनांना चांगला दर्जेदार रोपांची, कलमांची आणि बियाणांची काय असते आवश्यकता असते. आणि यातूनच रोपवाटिका हा व्यवसाय उदयास आला. म्हणजे हा जो आहे नर्सरी हा आलाय. देन या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पादन देखील सुद्धा चांगलं असतं. कळलं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट आहे? नेक्स्ट क्लास मध्ये आपण बघणार आहोत डिफरंट टाइप्स ऑफ ऍग्रिकल्चर. कुठले कुठले टाइप्सचे ऍग्रिकल्चर आहेत ते आपण फार्मिंग टाइप्स ऑफ फार्मिंग म्हणजे शेतीचे वेगवेगळे प्रकार आपण बघणार आहोत. ओके, काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत जेवढं झालंय तेवढं? ओके, याच्या रिलेटेड जेवढा पार्ट झाला त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन आन्सर तुम्ही देईल. ओके, तुम्ही ते क्वेश्चन आन्सर्स घरी काय करायचे लिहायचे. ओके, कळलं? कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? समजलं सगळ्यांना ऍग्रिकल्चर डिफरंट कुठल्या कुठल्या टाईपचं ऍग्रिकल्चर केलं जातं ते आपण बघितलं. कळालं का सगळ्यांना? नेक्स्ट क्लास मध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ फार्मिंग बघूया. ओके ओके, चला मग याच्या रिलेटेड काही क्वेश्चन आहेत ते गुगल क्लासरूम मध्ये मी अपलोड करेल.
तुम्ही सगळ्यांनी ते होमवर्क मध्ये लिहायचे आन्सर. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, चला तुम्ही क्लास लेट करू शकता, आपण इथेच थांबूया. बाय एवरीवन अँड गुड नाईट. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय मॅम. बाय. गुड नाईट. गुड नाईट.